नमस्कार माय फ्रेंड, आज आपण पास्ता बनवणार आहोत. त्याच्या अगोदर तुम्हाला मी माझे परसबाग दाखवते. माझ्या परसात खूप वेगवेगळी झाडं आहेत. वेली आहेत, आबोलीची पण झाडं आहेत. खूप फुलं येतात. देवाला घालायसाठी पण फुलं जी लागतात ती माझ्या परसबागेत खूप लागतात. खूप सुंदर परसबाग आहे. तुम्हाला थोडंसं निसर्ग सौंदर्य मी दाखवते आहे. आता पाऊस चालू आहे त्याच्यामुळं खूप छान दिसतं. आता आपल्याला पास्ताकडे जायचं आहे. चपातीचं पीठ मी मळून ठेवलेलं होतं. गव्हाची कणी एक गोळा होता एका चपातीच्या आकाराचा. त्याच्यात आपल्याला छोटे छोटे पेढे बनवून घ्यायचे आहेत. एकाच साईजचे घ्या तुम्ही, म्हणजे पास्त्याचा आकार व्यवस्थित होईल. आता एक मी झारा घेणार आहे. गोळे एकत्र केलेले आहेत मी. तळायचा झारा असतो तो आपल्याला घ्यायचा आहे. तुम्ही दुसरं काही घेऊ शकताय, पण मी झारा घेतलेला आहे. झाऱ्याला थोडंसं पीठ लावून घ्यायचं आहे. आता त्याच्यावरच आपल्याला हे गोळे प्रेस करायचे आहेत. तुम्ही अगदी जवळून बघा कशाप्रकारे मी प्रेस केले आणि आता ते आपल्याला काढून घ्यायचं आहे. अशा प्रकारे तुम्ही पास्त्याचा आकार साईज बनवून घ्या. खूप सुंदर पास्ता तयार होतो हा. आणि घरच्या घरी कोणतीही गोष्ट केली की त्याची चव खूप वेगळी असते. एका कढईत आपल्याला पाणी घ्यायचं आहे. त्याच्यात चवीनुसार थोडंसं मीठ आणि अर्धा चमचा तेल घालायचं आहे, म्हणजे पास्ता एकामेकाला शुकटू नये आणि सुट्टा सुट्टा असा व्हावा म्हणून हे आपण करतो आहे. आता एक एक पास्ता आपल्याला त्याच्यात टाकायचा आहे. पाणी उकळलं की एकदम टाकायचे नाहीत ही काळजी तुम्ही घ्या. एक एकच टाकायचं आहे हळूहळू. मालिनी कुकिंगला तुम्ही सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, कमेंट करायला अजिबात विसरू नका. अशा प्रकारे आपले पास्ते सर्व टाकून झालेले आहेत. पास्ते कुकिंग व्हायल चालू झाले की ते वर येत राहतात पाण्यातून. 15 ते 20 मिनटं आपल्याला हे कुकिंग करून घ्यायचं आहे, शिजवून घ्यायचं आहे. त्यानंतर चेक करायचं आहे शिजले किंवा नाही. छानपैकी शिजलेत. आता ते काढून घ्यायचे आहेत पाण्यातून बाहेर. आपल्याला मी गॅस बंद केलेला आहे. आता आपल्याला कढईत 1 ते 1.5 चमचा तेल घ्यायचं आहे. तेल गरम झालं की आपल्याला कांदा घालायचा आहे. ओली मिरची पण घालायची आहे. चवीनुसार घाला. तुम्हाला तिखट कसं आवडतं आहे त्याच्यावर तुम्ही कमी जास्त घाला. थोडंसं कांदा आणि मिरची फ्राय झाली की आपल्याला त्याच्यात अर्धा टोमॅटो घेतलेला होता मी, तो घालायचा आहे. थोडंसं कुकिंग फास्ट व्हावं म्हणून आपण मीठ वापरलेलं आहे त्याच्यात. मगाशी मी 1/2 चमचा मीठ घातलेलं होतं, आत्ता 1/2 चमचा घातला आहे. पास्ता मसाला घेतलेला आहे आपण, तो पास्ता मसाला घालायचा आहे. पास्ता मसाला नसेल तर तुम्ही मॅगी मसाला वापरा चालेल. थोडंसं पाणी घाला, हे आपल्याला शिजू द्यायचं आहे पास्ता मसाला आणि टोमॅटो वगैरे. त्याच्यात मी मिक्स हर्ब थोडे घातलेत 1/2 चमचा. तुमच्याकडे अवेलेबल असतील तर घाला, नसेल तर राहू दे. 1/2 चमचा लाल तिखट घातलेला आहे. आता टोमॅटो केचप 1 चमचा मी वापरलेला आहे. तुमच्याकडे अवेलेबल असेल तर वापरा, नसेल तर काय प्रॉब्लेम नाही. आता आपल्याला पास्ते घालायचे आहेत. हे छान परतवून घ्या. खूप सुंदर पास्ता तयार होतो, चव पण खूप सुंदर होते. नक्की तुम्ही ट्राय करा मैत्रिणींनो. खूप छान पास्ता तयार झालेला आहे, तुम्ही बघू शकता.